अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनाल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पहूर पोलीस स्टेशन येथे 15 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी एका प्रेमीयुगलाचा विवाह संपन्न झाला। पोलीस स्टेशन हद्दीत वडाळी येथील राहणारे अमीन गंभीर तडवी वयवर्ष 21, ढालगाव येथील राहणारी मुलगी जबर तडवी वयवर्ष 21 हे एकमेकांचे नातेवाईक असून त्यांची 4 महिन्यापूर्वी लग्नासाठी बोलणी झालेली होती। तसेच दोन्ही कुटुंबाचाही संबंध झाला होता, तरी देखील 10 फेब्रुवारी रोजी दोघे कोणाला न सांगता अहमदाबाद येथे पळून गेले होते। दोघांच्याही नातेवाईकांनी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु ते सापडले नाही। तर 14/2/2022 रोजी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी ते दोघेही पहूर पोलीस स्टेशनला हजर झाले। यावेळी तात्काळ पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी दोघांच्या नातेवाईकांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावून घेत सदरची माहिती दिली। दोघांच्या नातेवाईकांनी व मुलामुलींनी प्रेमाचे प्रतीक असलेल्या व्हॅलेंटाईन डेच्या दिवशीच लग्न करण्याचा आग्रह धरल्याने पहूर पोलीस स्टेशनच्या आवारात असलेल्या दत्त मंदिरात त्यांचा शुभविवाह संपन्न झाला। या प्रसंगी पोलीस निरीक्षक माननीय श्री प्रताप इंगळे, पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोड, पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक अमोल गजरे, सहाय्यक फौजदार अनिल सुरवाडे, सहाय्यक फौजदार रवींद्र देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल गोपाल माळी, पोलीस कॉन्स्टेबल संदीप पाटील, पोलीस कॉन्स्टेबल राहुल जोगे, पोलीस कॉन्स्टेबल विनोद पाटील, पोलीस कॉन्स्टेबल श्रीराम धुमाळ, कर्मचारी, गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।